लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे। त्याआधी मनोज जरांगे यांनी लढाईच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौऱ्यास नाशिक पासून सुरुवात केली। मुंबई पुणे नाशिक असा त्यांचा दौरा असेल। आज सकाळपासून मनोज जरांगे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भुजबळांविषयी वक्तव्य केलंय। भुजबळ हे राजीनामे देणारे नाही तर ते दुसऱ्यांचे राजीनामे घेणारे आहे। तर आता काही झालं तरी मंडल आयोगाला चॅलेंज करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय। तर 10 फेब्रुवारी नंतर सगळंच बाहेर काढू असं सांगून त्यांनी यावेळी गौप्यस्फोट केला। नाही संघर्ष नाही, सॉरी संघर्ष नाही होणार, परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे। हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे, ते टिकणारच का हा प्रश्न। ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केला आहे 2 तारखेलाच त्यांनी, परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार। माननीय न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे। ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागतात। म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागं लागतं आणि तुमच्याच लेकरात तुम्ही वाटवळ करतात। तरी पण चला मराठ्यांचं चारी बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसीतून बी सुरुवात केली, ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती काय जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून, आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलंय, चारही बाजूनं लढतोय आम्ही, काय वाईट करतो। आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देत, हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायला नाही पाहिजे, परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले, कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही। तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला आहे की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।